कृष्णहरी, जय जिजाऊ, जय शिवराय, सर्वांना नमस्कार। तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। तर आज मी आपल्याकरता या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे। तर बघा, चार मात्रा सरपटी, तर त्या चार मात्रा सरपटीमध्ये आपण भजनामध्ये वाजत असताना त्याची लग्गी कोणत्या पद्धतीने वाजवायची, तर त्यामध्ये जे महत्त्वाच्या सरपट्या आहेत, तर ज्याचं रूपांतर ॲक्युरेट लग्गीमध्ये आपण करू शकतो, तर ते मी आपल्याला यामध्ये चार ते पाच लग्या सांगणार आहे। तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर चला, वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला बघा, अक्षराची ओळख आपल्या सगळ्यांना आहेच, तरी बरेच जण कमेंट करतात की धूमपान दिसत नाही। तर ज्यांना दिसत नाही, अगोदर प्राथमिक गोल अपलोड केलेले आहेत हात सफाईचे, तर ते तुम्ही बघून घ्या। तरी बघा, एक वेळ दाखवतो मी। ज्यावेळेस मी धुमाच्या वरच्या साईडला म्हणतो त्यावेळेस या पद्धतीने वाजवायचं, आणि ज्यावेळेस धुमाच्या मध्यभागी म्हणतो त्यावेळेस या पद्धतीने। तर चला, तुम्हाला वाजवता येतं असेल, बऱ्याच जणांना वाजवता येतं, कारण हे बोल दिलेले फक्त याच्यामध्ये जे लग्गी म्हणून जास्तीत जास्त वापर केला जातो, तर त्या सरपटात मी तुम्हाला सांगतो। आता सुरुवातीची वाजवून दाखवतो बघा। पद्धतीची सुरुवातीची सरपटी, तर या सरपटीचे अक्षर आहेत चार मात्रे सरपटी, धा अतिरे किटतक ता अतिरे किटतक। हे आता एकदम तुम्हाला पूर्णपणे काही एक एक अक्षर सांगणार नाही, आणि ज्यांना कळाले नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरपटी मात्रा चारची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही ओपन करा आणि ते सरपटे व्यवस्थित स्पष्टपणे समजून घ्या, ज्याला कळल्या नाही त्याला। तर बघा, धा अतिरे किटतक ता अतिरे किटतक या पद्धतीने सरपटी आहे। तर या सरपटीचा वापर आपण लग्गी म्हणून जास्तीत जास्त करतो, आणि सर्वात महत्त्वाची सरपटी, जास्तीत जास्त उपयोग होणारी सरपटी। तर बघा, धा तीर कीटतक मध्यभागी या पद्धतीने, ज्याला कळालं नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ओपन करा आणि बघून घ्या। पुन्हा ता ता तीर, परत कीटक तक या पद्धतीने, एवढंच आहे। धा तिरे किटतक ता तिरे किटतक। सरपटीच्या वादनाने बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाताला एक वेगळ्या पद्धतीचं वळण मिळते, तर त्यामुळे सरपटी खूप महत्त्वाची आहे। तर ही सरपटी आहे आणि याची लग्गी सुद्धा चांगल्या पद्धतीने वाजल्या जाते। नंतर लग्गी उठावून घेऊन तुम्हाला सांगतो कशी वाजवायची। त्यानंतरची बघा, धा धा त्रिकीट ता धा त्रिकीट, अगदी सोपी। बघा, धा धा, बघा, धा धा त्रिकीट ता ता त्रिकीट, धा धा त्रिकीट, परत तिरकेट या पद्धतीने बघा। याचा दुसरा प्रकार जे सरपटीचा लग्गी म्हणून जास्तीत जास्त वापर केला जातो आणि एकदम उत्कृष्ट पद्धतीने याची लग्गी वाजली जाते। बघा, धा धा त्रिकीट ता ता त्रिकीट या पद्धतीने, फक्त याचा रिदम चेंज करता, धा धा त्रिकीट ता ता त्रिकीट, धा धा त्रिकीट ता ता त्रिकीट या पद्धतीने बघा। आता अक्षर तर माहित आहे, फक्त रिदम चेंज करायचा बोलायचा। सुरुवातीला धा धा, त्याच्यामध्ये अंतर द्यायचं, धा धा
धा अधा बघा परत तिरेकी टक परत ता ता तिरेकी टक या पद्धतीने त्यानंतर दुसरी त्यामध्ये तीन नंबरची घिट्टिट धा धिट्टत्ता कत्तिट्टत्ता धिट्टत्ता घिट्टिट धा धिट्टत्ता कत्तिट्टत्ता धिट्टत्ता या पद्धतीची. तर बघा धुमाच्या वर साईडला घी घी ट परत धा 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 अ शब्द आहे. तर अ हे मात्रा मनातल्या मनात म्हणायची अ आणि पुढची वाजवायची धिट्टता. बघा परत अ धिटता नंतर कतिटता बघा धिटता नंतर अधिटता अ परत अ मात्रा ही कानामध्ये म्हणते यावेळेस अ उलट्या हाताने जर वाजवायची झाली तर घी घी या पद्धतीने आपण वाजवला तर तर्जनी बोटाने तिथे सुरुवात करायला लागेल घी 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 धा अधी अधी तर्जनी बोटाने अगोदर आपण धी या बोटाने वाजवला तर जे ज्यावेळेस या बोटाने वाजवलं तर ते अक्षर आपल्याला तर्जनीने वाजवलं. बघा घी अक्षर सगळ्यांना माहित आहे या पद्धतीने वाजवायची. तर बघा हे डिटेल मध्ये तुम्हाला समजून याकरता नाही सांगत की सगळ्यांना हे वाजवता येते. ज्यांनी ज्यांनी अगोदर व्हिडिओ बघितले तर हे सगळ्या सरपट्या मी दिलेल्या आहेत. फक्त लग्गी म्हणून जास्तीत जास्त ज्या लग्ग्या हे सरपट्यांचा वापर होते तेच मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतरची बघा धिकिट तागेन धिट तिकिट तागेन बघा धिकिट तागेन धिट तिकिट तागेन धिट या पद्धतीची बघा धिकिट तर उलट वाजवायचं आता तर्जन विडो कर धिट प्रतिकीट धुमाच्या मध्ये बघायला आणि एकूण तर्जनी या पद्धतीने शेवटची धा तिट क्रधा किट ता तिट क्रधा किट धा तिट क्रधा किट ता तिट क्रधा किट बघा धा तिट कट धा कट धा तिट परता तिट कट धा किट या पद्धतीत Thank you.
पद्धतीने वाजल्या जाते. तर खूप महत्वाची आहे शेवटची सरपटी आहे, धा ते टकर धाकीट, धा ते टकर धाकीट. आणि लग्गी म्हणून सुद्धा याचा एकदम जबरदस्तपणे वापर होतो आणि हाताची तयारी सुद्धा या लग्गीने चांगल्या चांगल्या पद्धतीने होते. तर सर्वच जे सरपटे आहेत उत्कृष्ट पद्धतीने खूप महत्वाचे आहेत आणि त्यामध्ये जे प्रकार मी आपल्याला सांगितले तर लग्गी म्हणून त्याचा वापर एकदम चांगल्या चांगल्या पद्धतीने करता येतो. तर बघा एक शेवटची सांगतो तुम्हाला उठवून मी. या पद्धतीने वाजल्या जाते तर खूप महत्वाचे सगळ्या सरपट्या येतात आणि त्याचीच लग्गी अभंगामध्ये, कीर्तनामध्ये, विठ्ठल विठ्ठल भजनामध्ये, सर्व गोष्टींमध्ये आपण याचा वापर करू शकतो. तर खूप महत्वाचे बोले तर याची चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा, तुम्हीही करा, मीही चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करेन. तर त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रामकृष्ण हरी.